नमस्कार, मी मोहिन पटेल, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. तत्पूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा प्रशासकांनी केली MIDC चिकलठाणा व मसनतपूर येथील कामाची पाहणी. नागरिकांच्या तक्रारीवर निपटारा करणार. जिल्ह्याच्या नामांतरावरून खलबत्ते कायम. MIM आंदोलनावर ठाम, तर भाजपचे खासदार विरोधी आंदोलन. आता पाहूया सविस्तर बातम्या. शहर बस आणि रिक्षा चालक यांच्या संघर्ष पेटल्याची अनुभूती आज झालेल्या एका घटनेमुळे झाली असून औरंगाबाद शहरात चालणारा स्मार्ट सिटी बसला आता रिक्षाच्या विरोधात समोर आहे. जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी एक शहर बस लेबर कॉलनीकडून वळून हर्सूल मार्गावर लागली असता त्या बस सोबत चाललेला एक रिक्षा चालकाने रिक्षा अडवी लावून शहर बस अडविली. त्यानंतर त्याने बस चालकास आणि वाहन याच्याशी बाचाबाची करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. बसचा वाहक या रिक्षा चालकाने हरिरावीची भाषा करीत बसच्या खाली ओढून जबर मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटना महानगरपालिकेचे प्रशासक यांच्या शासकीय निवासस्थानात शेजारी सोमवारी सकाळी 11:30 ते 12 सुमारास घडली. रिक्षा चालकाने सिटी बसच्या वाहकास मारहाणला सुरुवात केल्यानंतर सदर ठिकाणी मोठा जमाव जमला, तर त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर घटनेबाबत बसच्या चालकाने 112 नंबरवर डायल करून पोलिसांना माहिती कळवली. त्यापूर्वी वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून रिक्षा चालकास समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षा चालक समजण्याच्या मनस्थितीत नसल्याने दिसून आले. सदर प्रकरणावरून शहर बस आणि रिक्षा चालक यांच्यात प्रवासी वाहतूक खेचण्यावरून संघर्ष होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात टीव्ही सेंटर चौकात भाजपचे जोरदार निदर्शने केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात टीव्ही सेंटर चौकामध्ये भाजपने जोरदार निदर्शने केले. भाजपाचे नेते हर्षवर्धन जाधव, राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. खासदार जलील यांच्या विरोधात भाजपने सोमवारी जोरदार निदर्शने केली. मागील 3-4 दिवसापासून आपण संभाजीनगर शहरामध्ये एक नवीन नाटक बघत आहोत. एकीकडे आमचे स्थानिक खासदार जे जनतेमधनं कसं वसं नशिबाने निवडून आले चुकून माकून, त्यांना असं वाटतं की त्यांच्या हिशोबाने शहर चालतं, हे नाही आहे. एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करायचा, दुसरीकडे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुंबईचं नाव करा, मग शाहू फुले आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांचं नाव घ्यायचं आणि हे शहर ह्या नावाने करा, हे तेढ निर्माण करण्याचे नाटक आहेत सगळे. हे शहर चांगल्या रस्त्यावर चाललेलं आहे. 30 वर्षापासून जी आमची मागणी होती ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकारने पूर्ण केलेली आहे. केंद्र सरकारने त्याला हातभार दिलेला आहे आणि आम्ही सगळे युवक आणि हिंदू समाज इकडचं समस्त संभाजीनगर परिवार हा खुश आहे. पण ह्याच्यामध्ये त्यांना विकासाचं राजकारण न करता, विकास न करता ह्यांना काहीतरी असे फालतू गोष्टी पुढे आणायचे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, युवकांना भ्रमित करायचं आणि चुकीच्या दिशेवर न्यायचं, हे त्यांनी नाटक चालू केलेलं आहे. त्यांनी त्वरित हे नाटक बंद करावं, कारण की ह्या शहराचा युवक आता मूर्ख नाही, सुशिक्षित आहे, तो रस्त्यावर उतरेल आणि त्यांचं तिकडे नाटक बंद पडेल. शहरामध्ये शांतता प्रस्थापित राहावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले असून त्यांच्या मागण्यांबाबत एडियनसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी या शहराचं नामांतर संभाजीनगर झालं तेव्हापासनं काही असे विशेष लोक घडामोडी घडवत आहेत शहरामध्ये की वातावरण शहराचं शांततामय न राहिलं पाहिजे, ते बिघडलं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, त्या गोष्टी आम्ही आज CP साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यातलाच परवा प्रकार एक घडला होता माझ्या भागामध्ये. मी जिकडे राहतो चिकलठाणा एअरपोर्टच्या समोर एकाच कुंडीला हिरवा रंग फासून काही लोकांनी त्याला आलमगीर औरंगजेब चौक असं नाव दिलं होतं. आम्ही राजकीय फायदा घ्यायचा असतं तर आम्ही भरपूर लोक तिथं जमा करून काहीतरी केलं असतं, तुम्हाला लोकांना आम्ही तिथं निमंत्रित केलं असतं, परंतु या शहराची शांतता भंग होऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे. सुजाण नागरिक म्हणून आमचं पहिलं कर्तव्य, आम्ही पोलिसांना ते कळवलं. पोलिसांनी तिथे येऊन ते जे नाव त्यांनी लिहिलेलं होतं ते नाव मिटवलं आणि पुढचा होणारा अनर्थ टाळला.
पण अशा अनेक गोष्टी पुढे घडू शकतात. जिथं उपोषण चालू होते ते चिथावणीखोर भाषणं दिले जातात, त्यावर सीपी साहेबांनी पोलिसांनी लक्ष द्यावं आणि अशा गोष्टी होण्यापासून थांबवाव्या ही विनंती आम्ही करायला लावलो होतो. त्यासोबतच त्या नामांतराच्या नंतर हळूहळू भोंग्यांचे आवाजसुद्धा मशिदीवरच्या आजानीचे वाढलेले आहेत, हे पण आम्ही त्यांना निदर्शन आणून दिलं. पण सीपी साहेबांनी अशी विनंती केली की तुम्ही त्या अशा गोष्टींमध्ये थोडंसं शांतीनं घ्या आणि शहरात शांतता प्रस्थापित करणं आता सर्वांचं पहिलं कर्तव्य. मान्य खासदार साहेबांना, ॲक्सिडेंटल खासदार ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांनासुद्धा माझी अशी विनंती की त्यांनी हा सुरू केला सगळा तमाशा आता बंद करावा आणि शहरात शांत राहू द्यावी. होलिका उत्सवाच्या निमित्ताने आजच्या दिवशी वाईट विचारांचे आणि वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मशाल हातात घेऊन होळी पेटून शिवसैनिकांसोबत श्री साईबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित होलिका दहन करत होलिका उत्सवात साजरी केली आहे. होली उत्सवाच्या निमित्ताने आजच्या दिवशी वाईट विचारांनी आणि वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मशाल हातात घेऊन होळी पेटवून शिवसैनिकांसोबत श्री बाबासाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित होलिकेचे दहन करत होलिका उत्सव साजरा केला. याप्रसंगी आयोजक विभाग प्रमुख नंदू लबडे, विधानसभा संघटक सुशील खेडकर, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटक आशा दातार, उपशहर संघटक सुचिता आंबेकर, विभाग संघटक संगीता पवार, शाखा संघटक रोहिणी काळे, संध्या रैले, नंदा पांढरे, मंजुषा नागरे, किरण तुपे, बापू पवार, विजय पाटील, दत्ता शेलार, अनिल लहाने, पंकज गुडरे, हेमंत केवळ, मनीष मगरे, सुदर्शन तत्पुरे, नागेश शिंदे, संतोष पाडोळ, नितीन वकोडे, सौरभ साळवी, अनिल थोटे, गौरव सोनवणे, रमेश साळवे, संदीप डहाळे, कुणाल त्रिभुवन, विशाल राऊत, मिलिंद जमदळे, सोनू देवरे आदींची उपस्थिती होती. कटकट गेट येथील एनमी प्रॉपर्टी घेतलेली नोंद रद्द करावी या मागणीसाठी कटकट गेट जमीन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत एडेनसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. कटकट गेट पे 22 एकर 11 गुंठे जमीन आहे, जो शुरू से ही मालकी हक्की है, मालिकाना हक है उस पर. और ये देख कर ही तमाम लोगों ने वो अखबार पेपर आदमी देख कर खरीदी की है और बाकायदा लीगली जो है रजिस्ट्रार ने उसकी रजिस्ट्री भी की है, उसका फेर हुआ है, सबके नाम 7-12 पे पीआर कार्ड पे आए हुए हैं. उसके बावजूद भी आज 40-50 साल का हमारा कब्जा होने के बाद और उससे पहले भी जो रिकॉर्ड है 100 साल पुराना, 150 साल पुराना अगर निकालें तो कहीं पर भी एनिमी प्रॉपर्टी का कोई जिक्र नहीं है, इतर हक का जिक्र नहीं है. फिर ये अचानक कैसा होता है? ये तो ब्रिटिश गवर्नमेंट के ज़माने में भी ऐसा नहीं हुआ नाइंसाफ़ी जो आज हमारे स्वतंत्र भारत सरकार के जरिए हमारे पर हो रही है. अरे बड़ी दुख की बात है, हम इसका निषेध करते हैं, भरपूर निषेध करते हैं. अगर हमारी तमाम डिमांड, हमारी डिमांड एक ही है कि जो हमारे नाम रद्द हो गए वो फिर जैसे कि वैसे कायम होना चाहिए. अगर नहीं होता है 15 दिन के अंदर तो हम हमारा एजिटेशन, हमारा आंदोलन तेज कर देंगे और आगे बढ़ाएंगे. आज रोजी महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी MIDC चिकलठाणा औद्योगिक वसाहत येथील प्रस्तावित रस्त्याची स्थळ पाहणी करीत सॅम इंजिनिअरिंग ते महानगरपालिका हद्दीपर्यंत डांबर रस्ता तयार करण्याची मंजुरी दिली आहे. आज रोजी महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी MIDC चिकलठाणा औद्योगिक वसाहत येथील प्रस्तावित रस्त्यांची स्थळ पाहणी केली आणि सॅम इंजिनिअरिंग ते महानगरपालिका हद्दीपर्यंत डांबर रस्ता तयार करण्याची मंजुरी दिली. मसनतपूर येथील ड्रेनेज लाईन पाहणी केली. सदरील ड्रेनेज लाईन दगडी बांधकामामध्ये करण्यात आले असल्याची त्यांच्यावरचे ढापे नादुरुस्त झालेले आहे. प्रशासक महोदयांनी सदरील ड्रेनेज लाईनमध्ये जिथे तिथे आवश्यकता आहे तिथे दुरुस्तीचे काम करून वरती ढापे टाकण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी ODA आढावा घेतला. त्यानंतर प्रशासक यांनी संजयनगर मुकुंदवाडी भागात विविध गल्ल्यांमध्ये ड्रेनेजचे कामाची पाहणी केली. नंतर शहानूरमिया दर्गाजवळ आठवडी बाजार लगत मोकळी जागा आणि बाजाराची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता AB देशमुख, कार्यकारी अभियंता BD फड, उपायुक्त अपर्णा थेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बातम्या अजूनही आहेत मात्र वेळ झाली एका छोट्याशे ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना, बहुत मस्त लगे आपके ऊपर. ये ना सर. सर, ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. हेलो
चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। शहरात पहिल्यांदाच महिलांनी खास महिलांसाठी खेलेंगे हम भी होली या रंगोत्सवाचे आयोजन गुलमंडीवर सोमवारी संध्याकाळी करण्यात आला होता। 1000 अधिक महिला या सहभागी झाल्या होत्या। शहरात नुकतीच G20 निमित्त वुमन 20 ची बैठक झाली, तर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे। शहरातील ही रंगपंचमी ऐतिहासिक व्हावी यासाठी स्मिता बोबले आणि डॉक्टर आरती श्यामल जोशी यांनी पुढाकार घेत खास महिलांसाठी खेलेंगे हम भी होली या रंगोत्सवाचे आयोजन केले होते। गुलमंडीच्या पार्किंगमध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात महिलांवरील कुंकू प्रथाच्या होळीने झाली। यात पितृसत्ताक, मानसिकता, आर्थिक शोषण, बालविवाह, लैंगिक छळ आदींच्या प्रतिकात्मक पोस्टरचे दहन केले जाईल। त्यानंतर अनाथालयातील मुलींची रथात मिरवणूक काढली होती। यात केवळ महिला कोरड्या रंगाची मनसोक्त उधळण करत ढोलताशा पंजाबी बँडच्या तालावर थिरकल्या। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एकजुटीचा संदेश देण्यात आलाय। होळी उत्सव शहरवासियांनी उत्सवाच्या वातावरणात आणि शांततेच्या मार्गाने साजरी करावे असे आवाहन शहर पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी एडियनच्या माध्यमातून केलं आहे। 7 मार्च रोजी होळीचा उत्सव आहे आणि सर्व नागरिक होळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। मात्र हे साजरा करताना मागील प्रत्येक वर्षी असं लक्षात आलं आहे की काही लोक, विशेष करून नवयुवक, हे काहीतरी नशा करून मोटरसायकल चालवतात किंवा हुल्लडबाजी करतात, किंवा ज्या लोकांना समजा होळी खेळायची नाही त्यांच्यावर जबरदस्तीने रंग फेकतात। तर अशा या सर्व गोष्टी आपण जर टाळल्या, आपण हा होळीचा उत्सव आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रासोबत आनंदात मात्र शांततेत जर साजरा केला आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही ही काळजी घेतली, अनेक लोक मोटरसायकलवर कर्कश हॉर्न वाजवत शहरात फिरतात किंवा दुसऱ्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात, हे सर्व प्रकार टाळले पाहिजे जेणेकरून उत्साह आनंदात होळीचा उत्सव साजरा होईल। मात्र समाजात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही, कुठल्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही। बघा, प्रत्येक सणासाठी ज्या पद्धतीने आम्ही तयारी करतो, होळीसाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहील, नाकाबंदी राहील, पेट्रोलिंग राहील आणि कोणीही व्यक्ती जर हुल्लडबाजी करण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि मला खात्री आहे औरंगाबाद शहराचे सर्व नागरिक सुजाण नागरिक आहेत आणि प्रत्येक सण हे सर्व आनंदात उत्साहात साजरे करतात। मी औरंगाबादच्या सर्व नागरिकांना होळीच्या अग्रिम शुभेच्छा देतो आणि हा उत्सव सर्वांसाठी शांततेत होईल अशी अपेक्षा करतो। वाळूज महानगर ग्रामीण शाखा अभियंता यांच्यावर अनियमितचा आरोप करीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या समोर आमरण उपोषण सुरुवात करण्यात आली आहे। वाळूज महानगर ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता सचिन उखंडे याने जो मनमानी कारभार त्या ठिकाणी चालू केलेला आहे, सर्वसामान्य कंजुमरांना जो त्रास देत आहे, कुठंतरी दबंगगिरी हा अधिकारी त्या ठिकाणी चालवत आहे आणि ह्या दबंगगिरीला कुठेतरी आळा घालण्यासाठी रिपब्लिकन पक्ष खोरीपा च्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येते। याच्या पाठीमागील दुसरी पार्श्वभूमिका अशी आहे की सहाय्यक अभियंता सचिन उखंडे हा एक जिम्मेदार अधिकारी असून तो अधिकारी नसून तो स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे लीगल कॉन्ट्रॅक्टर आहे आज बेघर झालेले आहे। आज त्यांना 2-2, 3-3 वर्षापासून कामं नाही आणि त्याचा जो सक्का चाला आहे त्याच्या माध्यमातून तो शासकीय जे काही कामं येतात ते कामं त्यांना तो डिस्ट्रीब्यूट करून देतो आणि जे काही शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना त्या कामापासून वंचित होतो। ह्या कारणामुळं आज ह्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष खोरीपाचं ह्या ठिकाणी आमरण उपोषण चालू करण्यात आलेलं आहे। तोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। सचिन उखंडे याला निलंबित करून जोपर्यंत त्याला निलंबित करत नाही
तोपर्यंत उपोषण सोडण्यात येणार नाही. मीटर मध्ये खराबी असताना मी दोन चार वेळेस त्या सचिन उकंडेकडे गेलो, त्यांनी मला टाळाटाळीचं उत्तर दिलं आणि एक माझं मीटर कट केल्यावर मी लाईट बिल भरण्यासाठी त्याच्याकडे गेलो असता त्यांनी मला आरेरेवी करून मारण्याची भाषा केली होती. त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि ज्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवण्यात आलं त्या दिवशी त्याने रात्री संध्याकाळी रात्री 7 वाजता माझ्या घरचं मीटर काढून नेऊन आणि माझ्यावर वीजचोरीचा गुन्हा टाकलेला आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांच्या सिनियर ऑफिसरकडे गेलो असता ते सिनियर ऑफिस काहीच ऑफिसर किमानावर काहीच घेत नाही आहे. इथं सामान्य माणसाला जो त्रास होतो आहे तो कोणीच समजून घेत नाही आहे. आज मला झाले दोन महिन्यापासून मी बाजू म्हणजे बिगर लाईटीचा राहतो आहे. याच्यावर काहीतरी सरकारने किंवा त्या वरिष्ठांनी काहीतरी न्याय सामान्य माणसाला द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. आणि या उपोषणामध्ये आम्ही इथं बसलेलो आहे, जोपर्यंत ह्या अशा उर्मट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणास बसलेलो आहे. त्याला निलंबित केल्याशिवाय इथून शासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. मदरसा मिसबाहुल उलूम आलिया कमालिया या मदरसाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाबाबत आयोजकांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. जानते हैं अल्लाह सिखा दिया, सिखाया तो किसको सिखाया किसको सिखा दिया? जाहिर है मखलूक में जिसको ज्यादा चाहा उसको सिखा दिया. सवाल होगा मखलूक में सबसे ज्यादा किसको चाहा? जाहिर है जो सारी मखलूक में सबसे बेहतर है बादल रब खबल सब जिसका दर्जा है अल्लाह ने उसको सारा इल्म सिखा दिया, बता दिया, सुभान अल्लाह सिखा दिया. अल्लाह अल्लाह कुरान कुरान सिखा दिया, कुरान सिखाया, कुरान मुकद्दस किताब कुरान. तौरात से अफजल, जबूर से अफजल, इंजील से अफजल, सात किताबों से अफजल कुरान मजीद को सिखा दिया. किसको सिखा दिया? मदरसा मिसबाहुल उलूम आलिया कमालिया मिसबा कॉलोनी मिटमिटा औरंगाबाद का 39वां सालाना जलसा बहुत ही तुज्क एहतिशाम के साथ मनाया गया, जिसमें हैदराबाद से, पूना से और अजंटा शहर औरंगाबाद के नामवर उलमाए किराम ने शिरकत फरमाई और अपने खिताबात की और तलबा की हिम्मत अफजाई फरमाई. अल्हम्दुलिल्लाह इस मदरसे से 14 तलबा व तालिबात ने तकमील हिफ्ज़ कुरान करीम किया. इनकी दस्तारबंदी, अताए खलत और असनाद से इनको सरफराज किया गया. अल्हम्दुलिल्लाह कसीर तादाद में इसमें शुरका ने तलबा की हिम्मत अफजाई फरमाई और ये जलसा कामयाबी और कामयाबी को पहुँचा. भारतीय जन औषधी केंद्र आणि अन्न व औषधी प्रशासन यांच्या वतीने 5व्या जन औषधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने 5व्या जन औषधी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त गिरीश होऊन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेडके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय अधिकारी अनिल सुरसे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जन औषधी दिनानिमित्त मार्गदर्शन केले. सर्वांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनरिक औषधे उपलब्ध सुनिश्चित करण्याकरता व जेनरिक औषधांना प्रोत्साहन देण्याकरता भारत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आलेली आहे. आपल्या बाजूला पोस्टर लागलेलं आहे, त्यामध्ये आजच्या तारखेला जवळपास 9,000 अधिक जनऔषधी केंद्र ओपन झालेली आहेत भारतामध्ये. आणि या वर्षाअखेर यांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष आहे.
मुळात जेनेरिक औषध म्हणजे काय तुमच्यापैकी कित्येकांना हे सर्व मान्यवरांना कदाचित माहीत आहे पण तुमच्यापैकी कित्येक लोकांना कळणारही नाही की जेनेरिक औषधं काय म्हणतात. मुळात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 जेनेरिक औषधाची स्पेसिफिक व्याख्या काही दिलेली नाही. तथापि ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013 जेनेरिक औषधाची जी व्याख्या दिलेली आहे ती अशी आहे की जेनेरिक व्हर्जन ऑफ मेडिसिन मीन्स ए फॉर्म्युलेशन सोल्ड इन फार्मास्युटिकल नेम ऑर द नेम ऑफ द ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट कंटेंट इन फॉर्म्युलेशन विदाउट एनी ब्रँड नेम. सोप्या भाषेत म्हणजे जी केमिकल नावाने विकली जातात म्हणजे गवळ्याचं दूध हे सर्व जेनेरिक औषध आणि जी ब्रँड लावून विकल्या जातात ती ब्रँडेड औषध. जन औषधीचे फायदे त्याची उपलब्धता याविषयी या बाबतीमध्ये बरेच सविस्तर यापूर्वी सांगण्यात आलेलं आहे. हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आपल्या पंतप्रधान यांच्या मनातला आणि हे जनरिक औषध याची जर उपयोगिता बघितली आणि याची किंमत बघितली तर भारतासारख्या गरीब देशामध्ये याच्याशिवाय औषधाला दुसरा पर्याय नाही. त्याकरता आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला औषधाची आवश्यकता पडेल तेव्हा जनरिक औषधांचीच मागणी करा आणि त्याच्यासाठी आग्रह धरा. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी जे एक आम्ही इथं एवढं जे हे करून उपस्थित राहून याच्याविषयी जे तुम्हाला सांगतोय त्याचे तुम्ही पालन कराल. तुम्ही स्वतः पण जनरिक औषध घ्या आणि दुसऱ्याला पण औषध घ्यायला सांगाल अशी अपेक्षा करतो. म्हणून मोदीजींनी देशभरामध्ये आतापर्यंत 9,000 जनौषधी केंद्र सुरू केले ज्या माध्यमातून सामान्य जनतेला आज औषधं 50% त्याच्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होतात. त्याच्या मागचा उद्देश असा होता. त्यांनी अजून एक योजना सुरू केली आयुष्यमान भारत योजना ज्या माध्यमातून एका परिवाराने जर तो आयुष्यमान भारतचं कार्ड घेतलं तर त्याला 5 लाखापर्यंतचा विमा म्हणतो तसं कुठलंही मेडिकलचं बिल झालं तर त्याला ती सवलत मिळते. त्याच्या परिवारातल्या कुठल्याही माणसाला जर ते केलं तर त्या परिवारातल्या माणसाला 5 लाखापर्यंत मेडिकलचं बिल त्या माध्यमातून सरकार पे करते. बुरहानी नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डॉक्टर अन्सारी अब्रार अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. बुरहानी नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा येथे मराठी साहित्यिक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात हमजाने पवित्र कुराणचे पठण झाली. मराठी नात नशरा फातेमाने सादर केली. सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकाचे भाषण आयोजक शेख जावेद यांनी सादर करत मराठी भाषेला लवकरात लवकर ज्ञान भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावयास हवे असे मत मांडले. तसेच विद्यार्थ्यांनी बडबड गीत सह विविध कलाप्रकार सादर केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व CEO डॉक्टर अन्सारी अब्रार अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा प्रशासकांनी केली MIDC चिकलठाणा व मसनतपूर येथील कामाची पाहणी. नागरिकांच्या तक्रारीवर निपटारा करणार. जिल्ह्याच्या नामांतरावरून खलबत्ते कायम. MIM आंदोलनावर ठाम तर भाजपचे खासदार विरोधी आंदोलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचा हक्काचं बातमीपत्र ADN.